यवतमाळ येथील आदिवासी नेते मडावी हे गेल्या 40 वर्षांपासून फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी जुळलेले आहेत। सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रात त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे। लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदिवासी समाजाला लाभले आहे। दशरथ मडावी यांनी परंपरा असलेल्या 45 आदिवासी जमातींचा सखोल अभ्यास करून त्यांचे समाजाशी जिव्हाळ्याचे नाते आहे। त्यांना महाराष्ट्र शासनाने आदिवासी मित्र या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले आहे। अशा थोर नेत्याची महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री माननीय उद्धवराव ठाकरे यांनी तसेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे माननीय शरदचंद्रजी पवार यांनी याबाबत विचारणा करून दशरथ मडावी यांची विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्याचे आदिवासी नेते तथा बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांच्याकडे केली आहे। मी भगवानराव कोकाटे बुलढाणा जिल्हा क्रांती बिरसा दल संघटनेचा अध्यक्ष निवेदन करू इच्छितो की आमच्या आदिवासी बिरसा दल संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ मडावी यांची यांनी गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रभर आदिवासींच्या मेळावे जनजागृती करणे असे कार्यक्रम घेतले। त्यांना राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रात दिग्दर्शक, नाट्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे कामे केली आहेत। तसेच त्यांनी 2015 क्रांती बिरसा दलाची स्थापना केली आणि महाराष्ट्रभर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरत आहेत आणि आदिवासी लोकांचे अडीअडचणीचे कामं करत आहेत। तसेच त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार हा सुद्धा शासनाने दिलेला आहे। तेव्हा अशा आमच्या आदिवासी नेत्यांना तरुणीतल्या आदिवासी नेत्यांना माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब आणि शिवचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांना विधान परिषद घ्यावे अशी मी बुलढाणा जिल्हा क्रांतीवीर बिरसा मुंडा दलाच्या वतीने आशा व्यक्त करतो। न्यूज 15 मराठीसाठी सिद्धेश्वर दहातोंडे, लोणार, बुलढाणा।